तर आज आपण कच्च्या आंब्याची आंबा पोळी करणार आहोत तिथे किंवा आंबा कँडीसुद्धा म्हणू शकता यासाठी कैरी घेतलेली आहे पुदिन्याची पानं ग्रीन कलर मीठ साखर आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आंब्याच्या छान अशा साली काढून आहेत किंवा कैरीच्या तर इथे मी साली काढून घेते तर इथे बघू शकता छान अशा आंब्याची साल काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि हे काप आणि पुदिन्याची पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी बारीक करून घ्यायची त्याची पेस्ट करायची इथे बघू शकता छान अशी पेस्ट तयार आहे आणि आता कढई घेतली गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये ही पेस्ट घालायचे तूप किंवा तेलाचा वापर केलेला नाही आहे दोन ते तीन मिनिट हे मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये साखर घालायचे पुन्हा एक मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून उकळी येऊ द्यायची आहे तर कलर चेंज झालेला आहे एक उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता यामध्ये थोडासा ग्रीन कलर खायचा कलर तो वापरायचा आहे कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं आहे हाफ टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पाण्यामध्ये मिक्स करून छान असं उकळू द्यायचं आहे आणि कन्सिस्टंटचे बघू शकता याची कशी झालेली आहे आणि आता याला खाली उतरून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये किंवा त थाळीमध्ये याला तूप लावून हे मिश्रण घालून घ्यायचे उन्हामध्ये ठेवायचं आहे तिथे मी छोटे छोटे कप्स कँडीसाठी घेतलेले आहेत चहाचे त्यामध्ये सुद्धा तूप लावून हे मिश्रण ओतलेलं आहे आणि हे सुद्धा उन्हामध्ये ठेवायचं आहे तर एक दिवस उन्हामध्ये ठेवून ही पोळी आणि कँडी हे वाळलेले आहेत आणि छान थोडंसं ओलसरत असतं हे ते तेव्हा याचे छान असे त्या शेपमध्ये आपण आंबापोळीचे पोळीचे काप करून घेणार आहोत तर इथे बघू शकता खूप छान अशी अंबापोळी तयार आहे आणि हवं आहे त्या शेपमध्ये याला रोल करून घेतलेला आहे मी इथे बघू शकता तुम्ही याला कापणीसारखे किंवा काप कापदेखील करू शकता तर मी इथे थोडंसं वेगळं म्हणून याला छान असे रोल करून वेगळा शेप दिलेला आहे त्यानंतर याला छान असं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता एक दोन ते तीन महिने याला खाऊ शकता याला आडवेसुद्धा काप मी करून दाखवलेत तुम्ही बघू शकता इथे शंकरपाईसारखे तर अशाच पद्धतीने जे कपमध्ये केलेले आहेत ते सुद्धा आपण अशाच पद्धतीनं खाली काढून घ्यायचे आहेत कारण तूप लावलं तर ते, ते चिकटणार नाही ना ना आहेत तर इथे बघू शकता खूप छान असे आंबा पोळी किंवा आंबा कँडी तयार आहे अशा पद्धतीने आंबा कँडी एकदा नक्की ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे बघू शकता सुद्धा खूप छान असे झालेत तर एवढं मोठं जर न नसेल हवं तर याला चार काप करून छोटे छोटे चॉकलेट्स सारखे तुम्ही करू शकता याला तर खूप छान एका दिवसामध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटात होणारी आंबा कँडी नक्की बघा आणि नक्की करून बघा कशी झाली येते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे तुम्ही फॅन सुद्धा वाळवू शकता किंवा उन्हामध्ये सुद्धा वाळवू शकता